नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात खेतीवाड़ी मराठी हा यूट्यूब चैनल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलिंगड लागवड, खत व्यवस्थापन, पाणी व रोग या विषयक माहिती। तर यामध्ये टोपण पद्धतीमध्ये उगवण क्षमता कमी राहते, न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टाकावे लागते, पर्यायाने खर्चही वाढतो। आपण शक्यतो रोपे कोकोपीट ट्रेमध्ये तयार करून लागवड करावी। रोपे तयार करण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो आणि लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत। गादी वाफ्यात वापसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करावी। हे पाहूया अन्नद्रव्य व्यवस्थापन। प्रति हेक्टरी अर्धा नत्र व संपूर्ण सुरद आणि पालश हे रासायनिक खतांची मात्रा लागवडीच्या अगोदर वाफे बनवताना पायाभूत स्वरूपात द्यावी। उर्वरित नत्राची मात्रा म्हणजेच 50 किलो नत्र, युरिया 109 किलो लागवडीनंतर 1-1-5 आणि 2 महिन्याने प्रति हेक्टरी 3 समान हप्त्याने विभागून द्यावी। शेतकरी मित्रांनो, यापुढे पाहूया उत्पादन वाढीसाठी विद्रव्य खते फवारणीद्वारे आपण देऊ शकतो ते पाहूया। पीक 15 दिवसांचे झाल्यावर 19-19 2-3 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी। पहिल्या फवारणीनंतर 30 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड नंबर 2 फेरस 2%, झिंक 3%, कॉपर 1%, बोरॉन हे 5% याप्रमाणे प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी। त्यापुढे पीक फ्लोरा आणि फळधारणा अवस्थेमध्ये असताना 052-34 5 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करू शकतो। फ्लोरा अवस्थेत 052-34 सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास बोरॉनची उपलब्धता होऊ शकते। पुढे बोरॉनच्या कमतरतेमुळे फळांचे तडकण्याचे प्रमाण हे आढळते। फळे पोसत असताना 13-00-45 या विद्रव्य खताची 5 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी। पाण्याची अनियमित वेळ व मात्रा यामुळे फुलं आणि फळांची गळ होऊ शकते, तसेच फळे तडकण्याचा संभवही असतो। हे टाळण्यासाठी जमिनीच्या मजदुराप्रमाणे पाण्याची मात्रा व वेळ निश्चित करावी। बरोबर, फळे लागण्यास सुरुवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नये, पाणी दुपारच्या वेळी देऊ नये। कलिंगडावर काला करपा, पानांवरचे ठिपके, भुरी, केवडा हे रोग येतात। तर त्यांच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब हे 25 ग्राम तसेच 100 ग्राम कार्बन झिम 30 लिटर पाण्यातून फवारणी करावी। तसेच फुलकिडे, मावा, पांढरी माशी, नागाळी, फळमाशी या कीटकांच्या नियंत्रणासाठी 10 मिली कार्बन सल्फान हे 10 लिटर पाण्यातून फवारावी। त्याचबरोबर 4% निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि कामगंध सापळे हे आपण वापरावेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण कलिंगड लागवड याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने जर केल्यास आपणास नक्कीच मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते, कारण इतर शेतकरी सुद्धा या पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढू शकतात किंवा हल्ली काढतात सुद्धा। म्हणून आपण पुन्हा पाहूया सूक्ष्म अन्नद्रव्य ह्या कोणत्या वापरावेत याबद्दल। तर यामध्ये पीक 15 दिवसांचे झाल्यानंतर 19-19 2-3 ग्राम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी। मध्ये
पहिल्या फवारणीनंतर 30 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची म्हणजेच ग्रेड 2 आणि फेरस हे 2%, झिंक हे 3%, कॉपर 1%, बोरॉन हे 1% याप्रमाणे प्रति लिटर पाण्यातून याची फवारणी करावी। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।